निष्ठेचे पाईक वैभव नाईक। तौक्ते वादळ हे कोकण किनारपट्टीवर धडकलेले सगळ्यात मोठे संकट होते। या वादळामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांच्या घराची पडझड झाली, पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यांचे मोठे नुकसान झाले, मच्छीमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता। जनता तौक्ते वादळाच्या संकटात असल्याने आमदार वैभव नाईक यांना पायाला भिंगरी लावावी तशा पद्धतीने कुडाळ मालवण तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली। नुकसानग्रस्तांना शिवसेनेच्या माध्यमातून भरघोस मदत मिळवून देण्याकरता त्यांनी जे काम केले त्याला तोड नव्हती। आतापर्यंत एवढं जलद मच्छीमारांना कोणत्या शासनाने एवढा निधी मंजूर केलेला नाहीये। अतिशय आनंदी आहोत की या तौक्ते वादळामुळे आम्हाला शासनाकडून अतिशय भरघोस अशी मदत मिळालेली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना सिंधुदुर्गात आणून झालेले नुकसान त्यांच्या निदर्शनास आणून दिले। संवेदनशील मनाच्या उद्धवजींनी राज्य शासनाचे निकष शिथिल करून नुकसान भरपाईसाठी 65 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले। मच्छीमार आणि नागरिकांना कधीही न मिळणारी भरपाई यावेळी देण्यात आली। त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना शिवसेनेच्या माध्यमातून पत्रे कौले तसेच जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आली। आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सलग 8 दिवस हे मदत कार्य सुरू होते, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या हिताच्या झपाट्याने भारून गेलेल्या वैभव नाईक यांच्या कामाचे वादळ मात्र असेच घोंगावत राहणार आहे। निष्ठेचे खरे पाईक अभुले वैभव नाईक।